या ठिकाणी ज्यांचा पक्षप्रवेश अतिशय सामान्यातल्या सामान्य विभागातील नागरिकांसोबत आणि विभागातील उभाटाच्या असलेल्या संपूर्ण संघटनेला घेऊन ज्यांचा पक्षप्रवेश आज भारतीय जनता पक्षात झाला अशा माझ्या जुन्या सहकारी अश्विनीताई मते यांचं आणि यांच्याबरोबरच्या सर्व उभाटा शिवसैनिकांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांचं धन्यवाद त्या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे खासदार मनोज कोटकजी, स्थानिक घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदमजी आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये या पूर्ण निवडणुका आम्ही आता ईशान्य मुंबईत लढतो असे आमचे मित्र नेते मिहिर कोटेचाजी, सन्माननीय प्रसाद लाडजी, उपस्थित सर्व पदाधिकारी आशाताई आणि उपस्थित सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. इन्व्हर्टर एसी. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. मला आनंद या गोष्टीचा आहे की अश्विनीताई या जमिनीवर काम करणाऱ्या रणरागिणी आहे. शिवसेना पक्षासाठी सुरुवातीपासून रस्त्यावरचा संघर्ष करून सामान्य नागरिकाला न्याय मिळावा यासाठी लढणाऱ्या असा ज्यांचा परिचय आहे अशा आमच्या अश्विनीताई आहे. त्या 3 वेळा नगरसेविका निवडून आल्यात. त्यांनी विविध समित्यांवर अध्यक्ष म्हणून सुद्धा, मला वाटतं आरोग्य समितीवर अध्यक्ष म्हणून सुद्धा अतिशय उत्तम काम केलंय. स्थायी समितीमध्ये मनोजी आम्ही एकत्रही काम केलंय आणि त्यामुळे लोकांसाठी सतत विचार करणाऱ्या असं नेतृत्व अश्विनीताईचं आहे. आणि म्हणून आपण बघितलं की जवळजवळ 10 बसपेक्षा जास्त एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा आणि विशेषतः उभाटा गटाचे शिवसैनिक, गटप्रमुख, उपविभाग प्रमुख, काय पदाधिकारी जे असतील हे सगळे बरोबर घेऊन अश्विनीताई आले. या गोष्टीचाही उल्लेख करायला लागेल की त्यांच्याबरोबर युवकही आहेत, महिलाही आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि मुद्दाहून सांगायचं झालं तर ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा रामभावत. विनायक कोरडेजी इथे बसले, 1968 शिवसैनिक आहेत. 60-70 दशकामध्ये ज्या वेळेला ज्यांनी संघर्ष उभा केला त्या शिवसैनिकांमधले विनायकजी कोरडे हे सुद्धा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत. मी तुमचं सुद्धा मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतोय आणि तुमचा पक्षप्रवेश प्रेरणा देणार आहे. एक एक करत मुंबईमधलं जे वातावरण आहे हे महायुतीच्या बाजूने, भाजपच्या बाजूने होत चाललंय त्याची उदाहरणं सुद्धा मी देईन. काही दिवसांपूर्वी इथेच प्रसादजी, आपण चेंबूर आणि अणुशक्तीनगर या 2 विधानसभा क्षेत्रातील गटप्रमुखांपासून सगळे अशा मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी चेंबूर आणि अणुशक्तीनगरचा मोठा प्रवेश केला. त्यानंतर जोगेश्वरी विधानसभेमध्ये पूर्ण विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी आणि शिवसैनिकांनी उभाटा गटाच्या जोगेश्वरीमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. आज अश्विनीताईंबरोबर केवळ घाटकोपर पश्चिम असं नाही, त्या आज विभाग संघटिका आहेत, होत्या म्हणजे मी म्हणेन, आणि जबाबदारीमध्ये त्यांच्या बरोबर कुर्ला आणि चांदिवली विधानसभा, म्हणजे घाटकोपर पश्चिम, कुर्ला विधानसभा आणि चांदिवली विधानसभा आणि कलिना विधानसभा
या चार विधानसभेची त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ज्या इथे आमच्या भगिनी वर्ग दिसतोय हा त्यांच्याबरोबर या चारही विधानसभेतला मोठ्या प्रमाणातलं जनसमर्थन भाजपमध्ये प्रवेश करतंय. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, सर्व उभाटा गटाच्या शिवसैनिकांचं स्वागत करतो आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जे संकल्प पत्र काल विकसित भारतासाठी ज्याची घोषणा झाली आणि पुढच्या 5 वर्षाच्या कामाला खरं तर नियोजनाचा सुरुवातच झाली आहे. या संकल्प पत्रामध्ये जो वर्ग डोळ्यासमोर ठेवून मोदीजींनी एका अर्थाने संकल्प केलाय तो म्हणजे गरिबांना घर, प्रत्येक मध्यमवर्गीय निममध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणाऱ्या शहरातल्या माझ्या बंधू भगिनींना त्याच ठिकाणी विकसित घर, सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज, 5 वर्ष त्यांना मोफत त्या ठिकाणी राशन, 5 वर्ष शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना त्या ठिकाणी लखपती दीदी, या सर्व योजना अशा असंख्य योजना मोदीजींच्या सरकारमध्ये आल्या आहेत आणि गतीने पुढे जाणार आहेत. त्या सगळ्याला आपला आशीर्वादक बळ आपल्या येण्याने मिळणार, या सर्व सैनिकांच्या येण्याने मिळत आहे आणि राज्यामध्ये माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवार, रामदास आठवलेजी यांच्या नेतृत्वातलं जे सरकार ज्याचा केंद्रबिंदू हा गरीब माणूस, गरीब व्यक्ती, गरिबाचा उत्थान आणि राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास या सगळ्यामध्ये होतोय त्यालाही आपलं बळ उपयोगी पडणार आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतीलच, असलेच पाहिजे असं काही नाही, असतील तर विचार. नाही, या तोडफोडीला आम्ही घाबरणारे लोक नाही आहे. ज्या पद्धतीची हुल्लडबाजी कोणी केली असेल तर निवडणूक आहेत, निवडणूक आयोग आपलं काम करतंय, पोलीस यंत्रणांवर आमचा पूर्ण भरोसा आहे आणि त्यामुळे याचा उचित न्याय आम्हाला मिळेल आणि ज्यांनी या हुल्लडबाजी करायचा प्रयत्न केला त्या हुल्लडबाजी समर्थकांना मोठ्या प्रमाणामध्ये कमळ बटन दाबून जनता उत्तर देईल हे त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतोय आणि अधोरेखित केलेल्या अन्य गोष्टी करायला निवडणूक आयोगाचं काम संपल्यावर आमचा आयोग काम करेल. सर, 2 दिवसापूर्वी तुम्ही सावंतवाडी दौऱ्यावर होता, मात्र आज किरण सामंत यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग वाद अजून घेतलेला नाही. दोन्ही पक्षांपर्यंत मी कालही सांगितलं, आज पुन्हा सांगतोय की 3-4 दिवसांमध्ये महायुतीचा उमेदवार घोषित होईल. एक नक्की सांगतो, उमेदवार महायुतीचा जो घोषित होईल तो 2.5 लाखाच्या वर मतांनी विनायक राऊत यांचा पराभव करेल. मला वाटतं अजून आदित्यजींना मुंबईच कळली नाही, आदित्यजींना मुंबईकरांचे प्रश्नच कळले नाही. आज सकाळी इथे येण्याआधी मी स्वतः आमचे 6 आमदार नाले सफाईच्या कामाची पाहणी करून पण आले. खरं तर मुंबईकरांची सर्वार्थाने सेवा केली पाहिजे, ती 25 वर्ष तुम्हाला आदित्यजी दिली. नायरच्या इस्पितळाच्या दुरावस्थेला 25 वर्ष एक तर विकासाला दिलं नाही आणि दुरावस्थेची स्थितीला असलेल्या तुमच्या कंत्राट प्रेमाची त्या ठिकाणी फोडणी आहे. तर आदित्यजी, कंत्राटदार प्रेमी फोडणीपासून बाहेर या आणि मग जनतेसाठी प्रश्न विचारा. तुमच्या कंत्राटदाराला काम मिळालेलं काम उत्तम, तुमच्या कंत्राटदाराला जे काम मिळालं नाही त्याच्या फोडणीसाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणं हे कंत्राट प्रेमी वृत्ती बरी नव्हे, एवढंच मी त्यांना सांगेन.
महाराष्ट्राच्या निवडणुकीचा रंग आता भरत चाललाय. आमच्यावर आरोप करणारे स्वतः मात्र दुसऱ्याच्या पक्षावर डोळे ठेवून बसले आहेत. आमच्या बरोबर असलेल्या घराण्यांना फोडायचा प्रयत्न करतायत. आम्हाला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, पण आम्हाला जेव्हा उंगली दर्शन कराल की घर आणि घरदार फोडली, त्यावेळेला तुम्ही काय करता हे मात्र स्वच्छ पाण्यामध्ये बघा. आणि त्यामुळे स्वच्छ पाणी येत नसेल तर सिल्वर ओक आणि मातोश्रीला स्वच्छ पाणी पोहोचवणारी यंत्रणा येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही करू. या सगळ्यांच्या घटना घडतायत, त्यात करणाऱ्याला वाटतंय की आपणच काहीतरी शेकी मिळवली आहे. पण राजकारणामध्ये या महाराष्ट्राच्या येणाऱ्या लोकसभेत जास्त जागा निवडून येण्यासाठी हर डाव का इलाज आहे, हर डाव का इलाज लेकर हम चल पडे. आणि त्यामुळे प्रत्येक डावाला प्रतिडाव हा आमच्याकडनं देवेंद्रजींच्या नेतृत्वात टाकला जाईल. उत्तमराव जानकर यांनी माढा तर आम्ही जिंकूच, पण बारामतीमध्ये सुप्रियाताईंच्या प्रभावाला आता अधोरेखितपणा स्पष्ट झाला, एवढंच मी सांगेन. मग तुम्ही काय करताय त्या ठिकाणी? एका आमच्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी दिली नाही जळगावमध्ये, मग तुम्ही त्याची पूजा कशासाठी केली? आज आमच्या बरोबर असलेल्या मोहिते पाटलांजींच्या परिवारामध्ये तुम्ही हात का घातलात? तुमचा तो बाप आहे, आमचा तो कारटा. लोक शाणी आहेत, आम्हाला हे धडा शिकवू नका. या आठवड्याभरात याही जागा घोषित होतील, आणि मुंबईतला साई जागा त्या ठिकाणी आम्ही प्रचंड मताधिक्याने जिंकू हे आजच भाकीत मी तुम्हाला सांगतो. महायुतीला बंडखोरीचा विषय नाही, योग्य उमेदवार जिंकणारा महायुतीचा उमेदवार हा घोषित 2-3 दिवसात होईल, आणि त्याचा विजय साताऱ्यात पण होईल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सुद्धा होईल. आम्ही दुसऱ्यांकडे बोटं दाखवून स्वतःच्या चुका लपवणारे लोक नाही, ती आहेत महाराष्ट्र विकास आघाडीचे. अजूनही त्यांचे प्रश्न संपले नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष आणि बाकीचे आमदार दिल्लीला जाऊन आले, त्यामुळे मला चिंता वाटते अनिल देसाई यांनाही अजून मी आहे का की मी नाही याबद्दल साशंकता त्यांना वाटते. मध्य उत्तरमध्ये तर त्यांच्याकडे उमेदवारच नाहीये, पण आला एकदा आम्ही योग्य वेळेला रणनीतीनुसार आमचे उमेदवार घोषित करू. मला वाटतं की ज्या जोपर्यंत प्रेस कॉन्फरन्स आधी संजय राऊत साहेब त्यांनी मी शुद्ध अवस्थेत आहोत असं प्रशस्ती पत्र देणार नाही, तोपर्यंत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही.